अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा सर्वत्र निषेध केला जात असून आज जामनेर शहरात देखील बीजेपी पक्षाच्या वतीने शहरातील नगरपरिषद चौकात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आणि अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत त्यांचा निषेध केला। याप्रसंगी बीजेपी पक्षाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावस्कर, गटनेते डॉ प्रशांत बोंडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती खोडपे सर यांच्यासह जामनेर नगर परिषदेचे सन्माननीय नगरसेवक तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचा जय हो! भारतीय जनता पार्टीचा जय हो! धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते असा अफलातून शोध विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी लावला। खऱ्या अर्थानं असं बेताल वक्तव्य जबाबदार माणसाने करायला नको होतं, परंतु त्यांनी ते केलं आणि त्यांनी असं वक्तव्य करून या महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाच्या जनतेचं हे त्यांच्या जे काय तुमची प्रेरणा आहे त्या प्रेरणेला तुमच्या आस्थेला धक्का अजितदादांनी दिलेला आहे। खऱ्या अर्थानं यामुळे सगळ्या हिंदुस्थानाच्या जनतेच्या भावना ह्या दुखावल्या गेलेल्या आहेत। एकीकडे तुम्ही जर कोणी काही असं काही बेताल वक्तव्य करू नये अशा सूचना सभागृहात देतात आणि स्वतः तुम्ही बेताल वक्तव्य करतात हे शोभणारं कृत्य नाही आहे। त्याचा भारतीय जनता पार्टी जामनेर तालुका माननीय आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात निषेध व्यक्त करते आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी या निमित्तानं त्यांना सूचना देते। धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल सर्व भारतीयांच्या मनात काय स्थान आहे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांनी आपल्या पूर्वपुरुषांमध्ये सांगितलंच होतं की धर्म सोडून जगणं हे मरण्यासारखंच आहे आणि जर धर्मासाठी मरणं हे खरंच चिरंतन जगणं आहे असं त्यांनी सांगून ठेवलेलं आहे आणि यांनी जावंही शोध लावला की ते
धर्मवीर नव्हते, धर्मवीर नव्हते हे धर्म माहीत नसलेल्यांना काय माहिती राहणार? म्हणून कोणाही महापुरुषांबद्दल वक्तव्य करताना विचारपूर्वकच करायला पाहिजे, आपलं ज्ञान जेवढं तेवढंच बोलायला पाहिजे. आणि जे लोक म्हणतात की धर्मपुरुषांचा आदर करायला पाहिजे, चुकीचं बोलण्याचा विरोध निषेध करायला पाहिजे, तेच लोक जर असं बोलायला लागले तर हे खरोखरच निषेधार आहे. आणि म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि त्यांनी त्यांचं वक्तव्य मागे घेऊन माफी मागाव्याची मागणी करतो. छत्रपती शिवाजी महाराज. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.